नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 16 नोव्हेंबरच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी. तर ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. ओके, चला तर मग आता आपण सुरुवात करूया कालच्या क्वेश्चनपासून. तर बघा कालचा क्वेश्चन काय विद्यार्थी मित्रांनो, याचं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी आन्सर नाही कमेंट केलेलं, तर मी सांगेन तुम्हाला की तुम्ही एक सवय ठेवा की आपण जे डेली क्वेश्चन घेतो त्याचं तुम्ही आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करत जा, आणि विशेष म्हणजे त्या टॉपिकवरती तुम्ही जास्तीत जास्त डिटेल एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करत जा, जेणेकरून तुमची त्या टॉपिकची चांगल्या पद्धतीने रिव्हिजन होत जाईल. ओके, तर बघा आजचा क्वेश्चन काय आहे, सॉरी कालचा क्वेश्चन काय. केंद्रीय संसदीय कामकाज आणि रसायन व खाते मंत्री अनंत कुमार हे दक्षिण बंगळुरू लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. ब आहे, ते या मतदारसंघातून सलग 6 वेळा निवडून आले होते. तर अनंत कुमार यांचं वयाच्या 59व्या वर्षी निधन झालं, तर हे दक्षिण बंगळुरू लोकसभा मतदारसंघाचेच प्रतिनिधित्व करत होते, म्हणजे अ बरोबर आहे, आणि ते या लोकसभा ते या मतदारसंघातून सलग 6 वेळा निवडून आले होते, तर हे वाक्य सुद्धा बरोबर आहे, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आपण डिटेलमध्ये पाहिलेलं होतं यांचं कॅन्सरच्या ह्याने निधन झालेलं होतं, आणि आपण त्यावेळेला कॅन्सरच्या रिलेटेड पूर्ण डिटेल पाहिलेली होती, कारण कॅन्सर डे कधी आहे किंवा काय कारण विचारलं जाऊ शकतं. आणि विशेष म्हणजे तोंडाच्या कॅन्सरवरती मुरली मनोहर चुंतारू यांचं अरिव हे जे पुस्तक आहे हे पब्लिश झालेलं आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ओके, एवढ्या गोष्टी तुम्हाला याच्याविषयी माहीत पाहिजे. परत इंडिया युकेचं साईन झालेलं होतं मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग, ओके, जे कॅन्सर रिसर्चसाठी, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा याच्याविषयी. ओके, तर सुरुवात करूया आपण आता आपल्या आजच्या न्यूजपासून. तर बघा धमचक्का, तर धमचक्का हे आंध्र प्रदेश राज्याने आता आपलं बोधचिन्ह म्हणून घोषित केलेलं आहे. तर हे आंध्र प्रदेश राज्याचं चिन्ह आहे. तुम्हाला वन लाईनर क्वेश्चन आला तर विचारलं जाऊ शकतं की धमचक्का हे कोणत्या राज्याचं बोधचिन्ह आहे, तर ते आंध्र प्रदेशाचं उत्तर असेल. ओके, आणि विचारलं जाऊ शकतं की याला म्हणजे तयार कोणी केलं, याचं डिझाईन कोणी केलं, तर अमरावती स्कूल ऑफ आर्ट या संस्थेने केलेलं आहे. ओके, आणि हे धमचक्का म्हणजेच काय, द व्हील ऑफ लॉ. ओके, आणि हे धमचक्का जे आहे त्याला हे जे नाव आहे हे पाली भाषेतलं नाव आहे. ओके, अहो का इथं त्याची इमेज आहे, ही इमेज तुम्ही बघा. आता इथं जस्ट हे आलेलं आहे, आणि धमचक्काविषयी जर आणखीन तुम्हाला सांगायचं झालं तर याला धमचक्का म्हणजेच धर्मचक्र. ओके, हे सुद्धा जस्ट माहीत असावं, धर्मचक्र. ओके, आणि याच्यासोबत जर सांगायचं झालं तर त्यामध्ये त्रिरत्नाचे वलय, ओके, त्यानंतर दोन्ही बाजूंना पाने असणारे चित्र आणि मौल्यवान रत्ने असे हे चित्र आहे. ओके, आणि आता आंध्र प्रदेश आलेला आहे, तर तुम्ही आता आंध्र प्रदेशच्या रिलेटेड आतापर्यंत आपण काही करंट न्यूजमध्ये काय आलेलं आहे का, तर या गोष्टी सुद्धा तुम्ही इथे रिवाइज केल्या पाहिजेत. तर आपल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं की आंध्र प्रदेशमध्ये केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन केलं जाणार होतं विजयनगरम जिल्ह्यातील रेलिया गावी, बरोबर. तर ही एक न्यूज पाहिलेली आपण. त्यानंतर वर्ल्ड बँकेने 172 मिलियन डॉलरचा करार केलेला होता गरीब शेतकऱ्यांसाठी आंध्र प्रदेश सरकार बरोबर, बरोबर. त्याचबरोबर आंध्र प्रदेशमध्ये 25वे देशातील 25वे उच्च न्यायालय स्थापन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली होती. ओके, या आपण पाहिलेलं होतं. परत 2014 आंध्र आणि तेलंगणा यांचं डिव्हिजन झालेलं होतं, एवढ्या गोष्टी आपण पाहिलेल्या. आणि या न्यूजच्या करस्पॉन्डिंग डिटेल सुद्धा आपण त्या रिस्पेक्टिव्ह न्यूज डेजमध्ये पाहिलेल्या होत्या, तर तुम्ही त्यासुद्धा इथे रिवाइज केल्या पाहिजेत. ओके, असंच रिव्हिजन करत जा, म्हणजे तुम्हाला जसजसं पुढे जाल तसतसं तुमची रिव्हिजन चांगल्या पद्धतीने होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपलं जर हे लेक्चर युजफुल वाटत असेल तर तुम्ही लाईक करायला विसरू नका. ओके, बघू आता आपण पुढची न्यूज. तर बघा मराठा समाजासाठी आरक्षणाची शिफारस जी होती ती आता झालेली आहे. तर बघा मराठा समाजासाठी किती टक्के आरक्षणाची शिफारस केलेली आहे, तर 16%. मग तुम्हाला विचारलं जातं कोणत्या समितीने, तर हे गायकवाड समितीने, हे पण लक्षात ठेवा. आणि सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये हे आरक्षण दिलं जाणार आहे. मग हे जर आरक्षण दिलं गेलं, ओके, 16% आरक्षण दिलं गेलं मराठा समाजासाठी, तर राज्यामध्ये 68% आरक्षण होईल. आणि भारतीय राज्यघटनेनुसार 50%पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. ओके, तर मग आता
तामिळनाडू हे राज्य जे आहे त्याच्यामध्ये 69% आहे, म्हणजे तामिळनाडू हे एकमेव असं राज्य आहे की त्याच्यामध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण आहे. म्हणजे 50% तामिळनाडूने त्यावेळेला म्हणजे तशी राज्यघटनेमध्ये दुरुस्तीची तडजोड केलेली होती, त्यांनी खटले वगैरे लढलेले होते. तसंच जर आता आपल्या राज्यामध्ये करायचं झालं तर त्या अकॉर्डिंगली करावं लागेल मग दुरुस्ती. ओके, मग तुम्हाला क्वेश्चन कसा बनू शकतो, हे कोणत्या समितीने शिफारस केली, मग जर झालं मंजूर तर मग हे किती परसेंटेज होईल, आत्ता किती परसेंटेज आहे, किंवा मग कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आरक्षण दिलं गेलेलं आहे, अशा टाईपमध्ये क्वेश्चन या टॉपिकवर बनू शकतो. बघू पुढची न्यूज. तर बघा, महाराष्ट्र राज्यातले दुसरे मेगा फूड पार्क. आपण मागच्या वेळेला न्यूजमध्ये पाहिलेलं होतं की सुरत जिल्ह्यातील मेहसाणा गावामध्ये गुजरातमधलं पहिलं मेगा फूड पार्कचं उद्घाटन झालेलं आहे, हे आपण पाहिलेलं होतं. तर त्याच वेळेला आपण एक क्वेश्चन सुद्धा घेतलेला होता की महाराष्ट्रातलं सातारा जिल्ह्यामधील पहिलं मेगा फूड पार्क कोणतं, तर हे कोणतं मेगा फूड पार्क कोणत्या गावात होतं, तर देगावमध्ये. हे आपण घेतलेलं होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याचं आन्सर सुद्धा करेक्ट दिलेलं होतं. तर आता हे जे दुसरं मेगा फूड पार्क आहे ते कुठे होणार आहे, तर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यामधील वाहेगाव आणि धनगाव. तुम्ही गाव सुद्धा लक्षात ठेवा, कारण महाराष्ट्राच्या रिलेटेड न्यूज आहे, मग ती मोर स्पेसिफिक असं विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे गाव इम्पॉर्टंट आहे. ओके, मग बघा, याला नाव दिलं आहे पैठण मेगा फूड पार्क, आणि याच्यासाठी खर्च किती, 124.52 रुपये खर्च आलेला आहे, आणि हे 102 एकर जमिनीमध्ये उभारण्यात आलेलं आहे. मग हे मेगा फूड पार्कमुळे काय होणार आहे की शेतकऱ्याचं जे प्रोडक्ट आहे, म्हणजे शेतकऱ्यांचा माल डिरेक्टली एंड युजरपर्यंत जाणार आहे. मग कसं असतं, काही नाशवंत पदार्थ असतात, मग ते नाशवंत पदार्थ शेतकऱ्यापासून एंड मार्केटपर्यंत जाईपर्यंत ते खराब होत जातात, मग ते खराब होऊ नये म्हणून या मेगा फूड पार्कचा उपयोग केला जाणार. मग याच्यामध्ये काय असणार आहे, वेअरहाऊस असणार आहे, ओके, कोल्ड स्टोरेज असणार आहे, कूलिंग असणार आहे, रॅपनिंग चेंबर्स असणार आहेत, फ्रीजर रूम असणार आहे, अन्न तपासणी प्रयोगशाळा असणार आहेत, ओके, मग दुधाचे टँकर, अशा सुविधा उपलब्ध असणार आहेत जेणेकरून नाशवंत पदार्थांचा नाश होणार नाही. ओके, आणि बघा, तिसऱ्या मेगा फूड पार्कला सुद्धा मंत्रालयाने मंजूरी दिलेली आहे, जे की वर्धा जिल्ह्यामध्ये होणार आहे. ओके, एवढ्या गोष्टी तुम्हाला याच्याविषयी माहीत पाहिजेत. बघू पुढची न्यूज. राष्ट्रीय पत्र दिन. तर जो हा जो राष्ट्रीय पत्र दिन आहे तो कोण साजरा करतं, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा, कोण साजरा करतं, तर प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन कोण आहेत, तर सी के प्रसाद. ओके, चंद्रमाऊली कुमार प्रसाद. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि हा कधी साजरा केला जातो, दरवर्षी 16 नोव्हेंबरला, हे तुम्हाला माहीत पाहिजे. कारण हे जे PCI आहे, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, याची स्थापना कधी झालेली होती हे सुद्धा लक्षात ठेवा, मल्टीलाइनरमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर 1966, 4 जुलै 1966. ओके, आणि सॉरी 16 नोव्हेंबर 1966. ओके, आणि याचं जे उद्घाटन जे आहे ते अरुण जेटली यांनी केलं, ठिकाण सुद्धा लक्षात ठेवा, दिल्ली. ओके, आणि हा हे जे आहे हे राष्ट्रीय पत्र दिन आहे, या दिवशी वेगवेगळे अवॉर्ड दिले जातात, म्हणजे पत्रकारितेच्या क्षेत्रामधले. तर बघा, यावेळी जे आहे ते पत्रकारितेत उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार दिला आहे, तो सिक्के प्रसाद. हे सिक्के प्रसाद कोण आहेत, तर प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन आहेत. ओके, आपण पाहिलेलं होतं की राजा राममोहन राय पुरस्कार दिला गेलेला होता एन राम यांना, तो पण यावेळेलाच त्याचं वितरण असणार आहे. आणि हा हे जे आहेत ते द हिंदूचे संस्थापक. ओके, आणि ग्रामीण पत्रकारितेसाठी जो हा पुरस्कार आहे तो रुबी सरकार भोपाळचे आणि राजेश जोश दैनिक पुढारीचे रत्नागिरीचे. ओके, तर बघा, हे पण लक्षात ठेवा, आता महाराष्ट्राच्या रिलेटेड थोडं आलेलं असलं तर त्यामुळे याचा इम्पॉर्टन्ट पडू शकतो, इम्पॉर्टन्स वाढलेला आहे. ओके, आणि पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबाबतीत भारताचा 180 देशांमध्ये 138 क्रमांक आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये मग फर्स्ट कोण आहे, तर नॉर्वे. नॉर्वे सलग 2 वर्ष हे टॉपला आहे, हे पण जस्ट माहिती असावं तुम्हाला, एवढ्या डिटेलमध्ये नाही जाणार, पण तुम्हाला हे ग्रामीण पत्रकारितेसाठी कोणाला, किंवा हे कुठे उद्घाटन झालं, ओके, ठिकाण काय आहे, आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन कोण आहेत, अशा काइंड ऑफ क्वेश्चन बनू शकतो याच्यावरती. ओके, बघू पुढची न्यूज. क्वेश्चन ऑफ द डे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आंध्र प्रदेशमधील विजयनगरम जिल्ह्यातील रेलिया गावात केंद्रीय आदिवासी विद्यापीठास मान्यता दिलेली आहे. हे भारतातील दुसरे आदिवासी केंद्रीय आदिवासी विद्यापीठ असणार आहे.
तर तुम्हाला या दोनपैकी कोणती वाक्य बरोबर आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. आशा करतो तुम्हाला लेक्चर आवडलं असेल आणि तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. तर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. ओके, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.